नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन मध्ये प्राध्यापक जाधव सर आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलण्याच्या पार्ट 3 मध्ये आहोत, म्हणजे भाग 3 मध्ये आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट असे दोन पार्ट आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही व्हिडिओ पहा. आणि आजच्या भागामध्ये आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि ज्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे अशा वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कसं बदलायचं याचे नियम पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करूया. वेलकम अगेन फ्रेंड, सुस्वागतम मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलताना सुरुवातीला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीतले नियम पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्स आपण दोन घटकांमध्ये वर्गीकरण करू शकतो. पहिला भाग आहे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. होकारार्थी आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीस मुख्य क्रियापद असते व शेवटी पूर्णविराम असतो आणि अशा वाक्याची रचना असते MV1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स, याला म्हणायचं होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. त्याची आपण काही उदाहरणे पाहूया. एक, ब्रिंग वॉटर. दोन, गो टू स्कूल. तीन, पुश द डोअर. चार, रीड अ बुक. पाच, स्पीक इन इंग्लिश. आणि सहा, हेल्प द पुअर. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज्ञार्थी वाक्याचं दुसरं वर्गीकरण पाहूया. दोन नंबर, नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण होकारार्थी आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीस डोंट घेतो तेव्हा असे वाक्य नकारार्थी आज्ञार्थी वाक्य होत असते. याची रचना काय असते? डोंट प्लस MV1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. त्याची काही उदाहरणे पाहूया. एक, डोंट ब्रिंग वॉटर. दोन, डोंट गो टू स्कूल. तीन, डोंट पुश द डोअर. चार, डोंट रीड अ बुक. पाच, डोंट स्पीक इन इंग्लिश. आणि सहा, डू नॉट हेल्प द पुअर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण होकारार्थी वाक्य याचे प्रकार बघितलं, याचे वर्गीकरण बघितलं. आता आपण आज्ञार्थी वाक्याचे ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलण्याचे नियम पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला नियम आहे वाक्याच्या सुरुवातीस लेट घ्यावे. दुसरा नियम आहे त्याच्या नंतर कर्म घ्यावे. तिसरा नियम आहे त्याच्या नंतर BEB हा शब्द घ्यावा. चौथा नियम आहे त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. आणि पाचवा नियम आहे त्याच्यानंतर वाक्यातील इतर शब्द घ्यावेत. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये स्ट्रक्चर काय होईल? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस MV3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल प्लस अदर वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्याचे काही उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक एक, ब्रिंग वॉटर हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. याचे आपण भाग पाडले वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता आपण त्याच उत्तर पाहूया. वाक्याच्या सुरुवातीला लेट घ्यावे, लेट घेतलं, LET लेट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यावे, वॉटर हे ऑब्जेक्ट आहे, ते घेतलं आपण ऑब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर बी हा शब्द घ्यावा व बीच्या नंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप. कोणतं या वाक्यात क्रियापद? ब्रिंग. आणि या ब्रिंगचं तिसरं रूप ब्रॉट आहे, म्हणून उत्तर तयार होईल लेट वॉटर बी ब्रॉट. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य क्रियापदाची रूप याच्या बद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात आलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ पहा. म्हणजे आपल्याला इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या रूपांची माहिती सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. दुसरं वाक्य पाहूया, पुश द डोअर. उत्तर होईल लेट द डोअर बी पुश्ड. तीन नंबर, रीड अ बुक. उत्तर होईल लेट बुक बी रेड. चार नंबर, स्पीक इंग्लिश. उत्तर होईल लेट इंग्लिश बी स्पोकन. पाच, चेंज द व्हॉइस. उत्तर होईल लेट व्हॉइस बी चेंज्ड. सहा, डोंट ओपन द डोअर. उत्तर होईल लेट नॉट द डोअर बी ओपन्ड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे आज्ञार्थी वाक्य नकारार्थी आहे आणि नकारार्थी वाक्याचं उत्तर लिहिताना लेटच्या नंतर नॉट हा शब्द घ्यायचा, बाकी नियम
अज्ञाती होकारार्थी अज्ञाती वाक्या सारखेच आहेत. सात, डोंट पुल द कार्ट, लेट नॉट द कार्ट बी पुल्ड. आठ, डोंट रीड द बुक, उत्तर होईल लेट नॉट द बुक बी रेड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आनंदाची बातमी देऊ इच्छितो. आपल्या चॅनलवर डिस्क्रिप्शन मध्ये ऑनलाइन टेस्टची लिंक दिलेली आहे. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही त्या लिंकला ओपन करा आणि ऑनलाइन टेस्ट द्या. त्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले ते लगेच कळेल आणि जी उत्तरं चुकलेली आहेत त्याची बरोबर उत्तरं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं अज्ञाती वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं करायचं याच्या बाबतीतली माहिती. आता आपण जर दिलेल्या वाक्यात मोडल ऑक्झिलरी वर्ब असेल तर अशा वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलण्याचे नियम पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर त्याचीही माहिती घेऊया. शाल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड आणि डिअर यापैकी एखादे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जर दिलेल्या वाक्यात असेल तर अशा वाक्याचे ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलण्याचे नियम आपण पाहूया. परंतु सुरुवातीला अशा मॉडल ऑक्झिलरीच्या वाक्याची आपण रचना पाहूया. काय असते रचना अशा वाक्याची? वाक्याच्या सुरुवातीला असतो कर्ता, त्याच्यानंतर असतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब, त्याच्यानंतर असतं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि शेवटी कर्म किंवा इतर शब्द. त्याची रचना इंग्लिश मध्ये होईल सब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब प्लस मेन व्हर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. त्याचीच रचना आपण थोडक्यात पाहूया. यस प्लस मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. आता आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कसं बदलायचं त्याची माहिती पाहूया. पहिला नियम आहे वाक्याच्या सुरुवातीस कर्म घ्यावे, त्याची प्रथमा विभक्ती करावी. दोन नंबर, त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब घ्यावे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असेल तेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आपल्याला इंग्लिश मध्ये पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये घ्यावे लागते, हे पक्क लक्षात ठेवा. तिसरा नियम आहे त्याच्यानंतर बीईबी हा शब्द घ्यावा. चौथा नियम आहे त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. त्याच्यानंतर पाचवा नियम आहे त्याच्यानंतर बाय हा शब्द घ्यावा. आणि शेवटचा सहावा नियम आहे वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता घ्यावा, त्याची द्वितीया विभक्ती करावी. आता अशा वाक्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन काय होईल? कर्मास कर्ता म्हणजे कर्त्याच्या जागेवर कर्म, त्याचं प्रथमा विभक्तीमध्ये रूपांतर. त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब प्लस बी प्लस एम व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस कर्त्यास कर्म म्हणजेच कर्माच्या जागेवर कर्ता, त्याचं द्वितीय विभक्तीमध्ये रूपांतर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याची काही वाक्य पाहूया. वाक्य नंबर एक, आय शाल प्ले क्रिकेट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलताना त्या वाक्याचे आपल्याला तीन भाग करावे लागतात, सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. या ठिकाणी भाग करून दाखवलेलेच आहेत आणि आपल्याला याची सोपी ट्रिक पण सांगितलेली आहे वाक्याचे तीन भाग करण्याची. फक्त वाक्याचा एक भाग करायचा कोणता? सहाय्यकारी क्रियापद आणि त्याच्यानंतर आलेला मुख्य क्रियापदाचा शब्द हा एक भाग. आणि हा एक भाग केल्याबरोबर त्याच्या अगोदर जे शब्द आहे तो पहिला भाग आणि त्याच्या नंतर जे शब्द आहे तो तिसरा भाग. अशा पद्धतीनं वाक्याचे तीन भाग करायचे आणि त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलताना वाक्याच्या शेवटी जो भाग आलेला आहे तो कर्माचा असतो, तो सुरुवातीला घ्यायचा. आपण या ठिकाणी क्रिकेट हे शेवटी आलेलं आहे ते सुरुवातीला घेतलं क्रिकेट. त्याच्यानंतर नियम काय आहे? दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते जशास तसं घ्यावं. या ठिकाणी आपण आय सोबत शाल घेतलेला आहे परंतु क्रिकेट सोबत आपण विल घ्यावे लागते. विल त्याच्यानंतर बी हा शब्द, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. हा प्ले हा मुख्य क्रियापदाचा शब्द आहे, या ठिकाणी त्याचं तिसरं रूप प्लेड घेतलं. त्याच्यानंतर बाय शब्द आणि शेवटी
दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता असतो तो प्रथम विभक्ती मध्ये असतो. पॅसिव व्हॉइस मध्ये या आय ची द्वितीय विभक्ती आपण मी केली आणि याचं उत्तर झालं क्रिकेट विल बी प्लेड बाय मी. दुसरं वाक्य घेऊया, दोन नंबर, वी कॅन प्ले क्रिकेट. उत्तर होईल क्रिकेट कॅन बी प्लेड बाय अस. तीन नंबर, यू कुड प्ले क्रिकेट. उत्तर होईल क्रिकेट कुड बी प्लेड बाय यू. चार नंबर, ही शुड प्ले क्रिकेट. उत्तर होईल क्रिकेट शुड बी प्लेड बाय हिम. पाच, सी मस्ट प्ले क्रिकेट. उत्तर होईल क्रिकेट मस्ट बी प्लेड बाय हर. आणि सहा, इट मे प्ले क्रिकेट. आणि उत्तर होईल क्रिकेट मे बी प्लेड बाय इट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण अज्ञाती वाक्य आणि दिलेल्या वाक्याचं जर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असेल तर अशा वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कसं बदलायचं या नियमांच्या बद्दलची माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलण्याचा चार्ट पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चार्ट दिसतोय. आपल्याला आतापर्यंत जे शिकवलेलं आहे फर्स्ट पार्ट मध्ये, सेकंड पार्ट मध्ये आणि थर्ड पार्ट मध्ये याची माहिती या टेबल मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस म्हणजे पूर्ण चालू काळ जे आहे त्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, या तीनही काळातील वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बदलत नाही. आणखीन एक प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, याही वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्या नंतरच्या भागामध्ये आपण आणखीन ज्या गोष्टी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या बाबतीतल्या आहेत त्या गोष्टी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल थँक्यू.